आवाज मानदेशाचा। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने म्हसवड येथील सामान्य जनतेचे नेते आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष अरविंद पिसे हेच निवडणूक लढवतील अशी स्पष्टोक्ती प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे। मानकटाव विधानसभा मतदारसंघातून या निवडणुकीचे त्यांनी पहिल्यांदाच रणशिंग फुंकले। आमदार बच्चू कडू हे मानकटावच्या खाजगी दौऱ्यावर आले असताना त्यांनी अरविंद पिसे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करून तयारीला लागण्याचे आदेश दिले। यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते काय म्हणाले पाहूयात। कोणासोबत आघाडी युती करायचं कोणासोबत नाही बसायचं हा नंतरचा भाग आहे, पण कसं आहे राजकारणासाठी सगळेच बसतात, मुद्द्यासाठी बसता आलं पाहिजे, शेतकरी शेतमजुरासाठी बसता आलं पाहिजे। आमच्या युत्या होतात त्या जागा किती भेटणं याच्यासाठी युती होते, पण प्रश्न सुटणार का नाही सुटणार, आमच्या अजेंड्यामध्ये ते काय आहे का नाही याच्यासाठी कधी युती होत नाही। आणि आम्ही ते जगाच्या वेगळ्या अशा प्रकारची विचारधारा घेऊन जातो आहे का, आमची विचारधारा सोबत जो राहील मुद्द्यासोबत राहील तो आमचा राहील, आणि आम्हाला किती जागा देता हा विषय आमचा नाही आहे, आमचे किती प्रश्न सोडवता हा विषय आमचा आहे। अरविंद पिसे यांना आम्ही मागच 2 महिने अगोदर उमेदवारी डिक्लेअर केली, त्यांच्या प्रचारात ते खूप ताकदीनं लागले आहेत, आणि मी सुद्धा आता त्यांच्याच मतदारसंघात उद्या पण एक कार्यक्रम आहे, दिव्यांग मेळावा आहे, आम्ही धीरे धीरे काम करतोय आणि व्यवस्थित मला पूर्ण विश्वास आहे का जाती धर्माच्या पलीकडे मुद्द्यावर लोक आमच्या सोबत राहील। आम्ही नेहमी सांगतो का ही लढाई जी आहे ते शेतकरी शेतमजुराची आहे, एका धर्माची एका जातीची नाहीये, जे अधिक कष्ट करणारे लोक या देशात आहेत, म्हणजे एकाशी तुपाशी जगणारे लोक आणि उपाशी जगणारे लोक, काही बेमानीनं राहणारे लोक एका इकडे आहेत, बेमानीनं पैसा कमवणारे लोक एका इकडे आहेत, कष्ट करून उपाशी राहणारे लोक एका इकडे आहेत। आजही मुंबईत पाहिलं तर फुटपाथवर 6 लाख लोक झोपतात आणि गोदरेजला 3,500 एकर जमीन इंग्रजांनं बेमानीतून घेतलेली आहे। इथं सरकार समोर का येत नाही, तुम्ही शेतकऱ्यावर सिलिंग लावताय। धीरूभाई अंबानीच्या लग्नाला जर 5,000 कोटी खर्च होते तर पैशाला सिलिंग लागलं पाहिजे, शेतीला सिलिंग लावण्याची व्यवस्था आहे आणि मग पैशाला सिलिंग लावण्याची पण व्यवस्था झाली पाहिजे, आणि मग त्याचा किती वाटा हा गरिबासाठी खर्च होणं गरजेचं आहे। ही व्यवस्था चांगली राहावी, साबूत राहावी, व्यवस्थित राहावी, कोण एकाय पैशानं कोणी पैसे घेऊ नये आणि सामान्य माणसाला त्रास देऊ नये म्हणून कलेक्टर दिला, खाली जिल्ह्याला तहसीलदार तहसीलदार दिला, खाली तलाठी दिला, मग एवढी सगळी व्यवस्थेमध्ये आज हे होतं कसं। यावर आपण पाहतो का एक SP त्याला 7 लाख रुपये महिना देतो आपण खर्च करतो, पण त्याच्या घरी जेव्हा सामान्य माणूस जातो तेव्हा कोणी बोलतच नाही, तो त्याच्यासोबत बोलूच शकत नाही। तिथे आमदाराचा पोरगा गेला तर शालूट उभार तो नमस्कार करणार। व्यवस्था प्रजा इथं राजा आहे, प्रजा राजा आहे, प्रजा सत्ताक दिन म्हणतो, प्रजा राजा आहे, प्रजा सत्ता आहे। आम्ही तर नौकर आहो पण माजलेली व्यवस्था आहे, सगळी माज आलाय सगळ्या। तो कलेक्टर पाठी कसा लावतो तिकडे का 3 ते 4 गटाच्या बापाचं राज्य झाल्याचं, 3 ते 4 भेटा म्हणजे पगार आम्ही द्यायचा, तो आम्हाला सांगतोय 3 ते 4 भेटा। ही व्यवस्था का निर्माण केली त्यांना आम्ही सांगावं मला भेटायला कधी यायचं म्हणून, तो आम्हाला सांगतोय 3 ते 4 भेटा। ह्या व्यवस्था बदलावं लागली। मी जेव्हा निवडून आलो तेव्हा माझ्याकडे साधी ग्रामपंचायतही नव्हती आणि मी आमदार झालो ना, असं कुठं आहे का सत्तावाल्याने सत्ता घ्यावी म्हणून। राजा काही बेटा राजा थोडा होता आहे, प्रजेतूनही राजा निर्माण करणारी लोकशाही बाबासाहेबांनी तर निर्माण केली। मानवाची परिस्थिती काय सर, आता सध्या मानवाची भाजपचे आमदार आता तुमची तर युती आहे, आता कुठे आता युती आमची विधानसभेनंतर आमचे प्रश्न सोडले तर, नाहीतर आमची युती कोण, आमची युती लोकांसोबतच आहे, जनतेसोबत आहे, प्रश्नासोबत आम्ही आहोत। मग ते आदिलशाह सोबत जायचं का मोगलांसोबत जायचं का निजामशाही सोबत बसायचा नंतरचा भाग, पण प्रश्न कोण सोडते ते महत्त्वाचं। मांस ओपन न्यूज प्रतिनिधी महेश कांबळे म्हसवड। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मांस ओपन न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।